मला अजूनपर्यंत इतकी वर्ष पत्रकारितेत राहूनही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपल्या संदर्भातला नेमका अर्थ करायचा आहे हे कोणाचं स्वातंत्र्य आहे? मालकांचं स्वातंत्र्य आहे, संपादकांचं स्वातंत्र्य आहे, स्तंभलेखकांचं आहे, वार्ताहरांचं आहे, जनतेचं आहे की जाहिरातदारांचं आहे? कुणाचं स्वातंत्र्य? इतक्या सगळ्या मर्यादा सांभाळून आणि नुसत्या मर्यादा नाही मर्जी मर्जी सांभाळून ही पत्रकार माणसं उभी आहेत. मी तुम्हाला सांगतो फार किंमत चुकवावी लागते या क्षेत्रामध्ये, फार किंमत चुकवा. मी आणीबाणीमध्ये 14 महिने केवळ पत्रकारितेसाठी तुरुंगात होतो. महाराष्ट्र ऋतून केंद्रात असलेले एक मंत्री मला मध्ये भेटले, ते म्हणाले सुरेश तुला आधीही एकदा तुरुंगात टाकू. मी म्हणालो निवडणुका जवळ आहेत, अगोदर टाका, पुन्हा संधी यायची नाही. अशी स्पष्ट धमकी देत आहे ते आजच्या काळामध्ये, अशी स्पष्ट धमकी सत्ताधारी देतात. आणि अशा काळामध्ये देशमुख कुटुंबानं 18 वर्षपर्यंत पत्रकारितेचा गौरव चालवलेला आहे. सगळ्या स्तंभांनी आपल्या प्रतिष्ठेची नासाडी चालवली असताना तुम्ही तिचा गौरव करता. पण खरे अभिनंदनाचे मानकरी कोण आहेत? तुम्ही लोक आहात. आणखी एक मोठा वर्ग आहे आणि तो या देशातल्या सामान्य माणसांचा आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, माझा या देशातल्या सामान्य माणसाच्या सत्सद्विवेकावर प्रचंड विश्वास. हा माणूस अडाणी असेल, अशिक्षित असेल, पण त्याला प्रामाणिक आणि अप्रामाणिक याचा फरक कळतो. त्याचबरोबर निवडणुकात सत्ता बदल होतं.